गुड मॉर्निंग सुप्रभात. कालच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं की काळे हरिण जाळ्यामध्ये अडकलेला आहे. पहा, दिसतंय जाळं. जाळ्यामध्ये काळं हरिण अडकलेलं पाहून शिकाऱ्यांना खूप आनंद झाला. शिकारी उड्या मारायला लागले की आपण ज्या गोष्टीसाठी 2 दिवसापासून प्रयत्न करत होतो ती गोष्ट आपल्याला आज मिळाली. कारण त्यांना माहिती होतं की हरणाच्या लक्षात राहत नाही की आपण ज्या मार्गाने चाललो त्या मार्गावरती जाळे वगैरे असू शकते वगैरे, किंवा काल आपल्याला इथे काहीतरी आवाज आलेला होता ती आपली न काही लक्षात घेता पाणी पिण्याच्या त्या तलावाकडे जात होती. तेवढ्यात ते काळा हरिण अडकलं. शिकाऱ्यांना खूप आनंद झाला. आता आजच्या तासिकेमध्ये आपण बघूया मग पुढे काय प्रसंग झाला. शिकाऱ्यांनी दुसऱ्या हरणांना पळवण्यासाठी हवेत बंदुकीच्या 2 फैरी झाडल्या. पण काय आश्चर्य, हरण पळून न जाता काळ्या हरणाजवळच उभी राहिली. आता काय केलं शिकाऱ्यांनी? आता म्हणले एवढे हरणांचं आपल्याला करायचं काय, आपल्याला फक्त एक सापडलंय, जाळ्यामध्ये काळा हरिण सापडलेला आहे, आपल्याला तेवढंच बस झालं, खूप झालं, बाकीच्या हरणांना आपण काही गरज नाही, पळवून लावूया त्यांना. म्हणून पळवून लावण्याकरिता त्यांनी हवेत 2 फायर केले. फर्स्ट सेकंड धाड धाड, आता 2 आवाज झाले. पण काय आश्चर्य, अहो त्या केलेल्या फायरच्या आवाजाने हरणं अजिबात हल्ली नाहीत, तसूभरही हल्ली नाही, म्हणजे एवढं सुद्धा इंचभरही हल्लेले नाहीत, तिथंच उभी राहिली. आता शिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. आता काय करावं असा हा प्रश्न शिकाऱ्यांना पडला. शिकारी हरणाजवळ गेले, हरण तसुभरही मागे सरकले नाही, जणू ती काही आत्मसमर्पणच करत होती. बघा, आत्मसमर्पण करणे स्वतःला त्या शिकाऱ्यांच्या स्वाधीन करणे, सरेंडर करणे असं आपण म्हणतो, स्वतःहून आत्मसमर्पण करणे. बस आता का बरं, बघा इथे एक प्रसंग असा घडला की आपल्या जीवलगाला, आपल्या मित्राला किंवा आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाला जर काही संकट असेल, जर तो संकटात सापडला असेल तर त्याला आपण सोडून गेलं पाहिजे का? सोडून जाता कामा नये, सोडून जाऊ नये. हा मोठा धडा, एक लेसन आज हरणांनी शिकाऱ्यांना शिकवला. खरं तर हरणं मारणं किंवा आणखी कुठले जंगलातले प्राणी मारणं हा शिकाऱ्यांचा रोजचाच छंद आहे किंवा रोजचा त्यांचा व्यवसाय आहे. परंतु आज जो प्रसंग त्यांच्या समोर घडला त्याच्यातून शिकाऱ्यांना सुद्धा एक धडा तिथे मिळाला की आपण 2 वेळा फायर केलं तरी हरण पळून जात नाही, तिथंच उभी आहेत, असं कसं काय, थोडी सुद्धा हललेली नाही आहेत आणि ती आत्मसमर्पण करत आहेत, बिलकुल हालचाल करत नाहीत, जागेवरती शांत उभी आहेत. आम्ही आत्मसमर्पण करतो, सरेंडर, नको आहे आम्हाला जायचं नाही पळून, आम्ही घेऊन जायचं ना आम्हाला तर सगळ्यालाच घेऊन जा, फक्त त्या काळ्या हरणालाच का घेऊन जातोस. मग काय होतं पुढे, शिकाऱ्यांना आश्चर्य वाटतं. सर्व हरणांच्या डोळ्यात अश्रू होते. सर्व हरणांचे काळ्या हरणावरील प्रेम पाहून शिकाऱ्यांचे हृदय भरून आले. त्यांनी काळ्या हरणाला सोडून दिले. बघा आता हा मोठा इथे प्रसंग घडला. शिकाऱ्यांना असं वाटलं की आयुष्यभर आम्ही किती प्राण्यांना मारलं असेल, किती प्राण्यांना असं जाळ्यात पकडून आम्ही घेऊन गेलो असेल, किती प्राण्यांच्या स्किन आम्ही काढून विकल्या असतील, किती प्राण्यांचे टिक्स, दात, पायाचे नख वगैरे वगैरे काय काय काढून शिकारी करत असतील, त्यांना मारून टाकत असतील, किती आम्ही पाप केलं असेल. पण आज मात्र ह्या सगळ्या हरणांचं चित्र बघितलं की एका आपल्या मित्रासाठी, त्या काळ्या हरणासाठी सगळी हरणं बाजून उभी आहेत, एकही पळून गेलेलं नाही. आणि शिवाय ती नुसती उभी नाही तर त्यांनाही कळत आहे की आपला मित्र, आपला सहकारी संकटात सापडला आहे, म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. बघा डोळ्यामध्ये त्यांच्या अश्रू आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? बघा चित्रामध्ये, हे बघा त्यांच्या डोळ्यामध्ये काय आहेत, हे बघा अश्रू आहे, बघा डोळ्यातून अश्रू यायला लागलेले आहेत. आणि हे पाहून शिकाऱ्यांचं काय झालं, हृदय परिवर्तन झालं, म्हणजेच मन परिवर्तन झालं की आत्तापर्यंत आपण जे काम करत होतो ते आता आपण केलं नाही पाहिजे. आणि मग सर्व हरणं शिकाऱ्यांसमोर उभी राहिली. शिकाऱ्यांचं हृदय भरून आल्यामुळे त्यांनी म्हटलं आता नको आपण देऊया, सोडून जाऊ दे, कशाला उज मारायचं. म्हणून त्या काळ्या हरणाला त्यांनी जाळं काढून घेतलं, मोकळं सोडून दिलं. सगळी हरणं समोर उभी राहिली, जणू काही ती शिकाऱ्यांचे आभारच मानत होती. काही वेळानंतर हरणं जंगलात गेली व आनंदाने राहू लागली. थँक्यू, आम्हाला तुम्ही सोडून दिलात, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, असं म्हणून ती सगळी हरणं निघून गेली आणि आपापल्या जंगलामध्ये राहू लागली. मुलांनो लक्षात घ्या की सगळ्यांना लाईफ जगण्याचा अधिकार आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे, तसा प्राण्यांना सुद्धा आहे. तर आपण त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू नये, हेच या पाठातून आपण आज शिकलो. हरणांकडून शिकाऱ्यांनीही हेच शिकलं असेल आणि त्या शिकाऱ्याने पुन्हा कधी शिकार केली नसेल. आज या पाठामध्ये इथं आपण हा पाठ संपला, थांबूया. धन्यवाद. आणखी नवीन पाठासह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.